क्रोकोडाइल हंटर म्हणून जगप्रसिद्ध असणाऱ्या स्टीव इरविन यांचा जन्म 22 फेब्रुवारी 1962 साली मेलबर्न जवळील एसिडोन मध्ये झाला. ऑस्ट्रेलियाचे स्टीव इरविन जंगली प्राण्यांना सहज हाताळण्याच्या आपल्या कौशल्याने लोकप्रिय झाले. पशुपक्ष्यांशी त्यांची चांगली मैत्री होती. स्टीव हे वन्यजीव संरक्षक ऑस्ट्रेलिया झू कीपर म्हणूनही कार्यरत होते. त्यांचे वडील वन्यजीव तज्ज्ञ होते. त्यांना सरपटणाऱ्या प्राण्यांशी संबंधित हर्पेटोलॉजी विषयात विशेष आवड होती. त्यांच्या आईलाही प्राणी आवडायचे, त्यामुळे स्टीव यांना देखील पशुपक्ष्यांबद्दल आवड निर्माण झाली. त्यांना सापांशी खेळायला फार आवडत असे, म्हणून त्यांच्या वडिलांनी त्यांना वाढदिवशी अजगर गिफ्ट केला होता. 1992 अमेरिकेतील टेरी रेन्ससह त्यांचं लग्न झालं. दोघांची ओळख 1991 साली झाली, जेव्हा टेरी ऑस्ट्रेलियात फिरायला आली होती. तेव्हा त्यांच्यात मैत्री झाली आणि 1992 साली दोघे विवाह बंधनात अडकले. त्यांना एक मुलगा आणि मुलगी आहे. स्टीव यांनी ऑस्ट्रेलियाच्या एका टीव्ही शो मध्ये 4 वर्ष काम केलं. त्यानंतर ॲनिमल प्लॅनेट, डिस्कवरी, नॅशनल जिओग्राफी टीव्ही चॅनलवर त्यांनी शो केले. त्यातून ते जगप्रसिद्ध झाले. त्यांना मगरींविषयी विशेष प्रेम होते, त्यामुळेच क्रोकोडाईल हंटर या नावाने ते प्रसिद्ध झाले. मगरींच्या जीवनाशी संबंधित द क्रोकोडाईल हंटर डायरीज, क्रोकोफाइल्स आणि न्यू ब्रीड वेट्स अशा वाईल्ड लाईफ डॉक्युमेंटरी त्यांनी पत्नीसोबत केल्या. अनेक वन्यजीव पशूंच्या नव्या प्रजातींचाही शोध त्यांनी लावला. त्यांना प्राण्यांची इतकी आवड होती की त्यांना मरणही प्राण्यांच्याच सान्निध्यात आलं. 2006 समुद्रातील जीवांवर आधारित एका अंडर वॉटर शूटिंगच्या वेळी स्टिंग रे या माशाने दंश केल्याने स्टीव इरविन यांचा मृत्यू झाला. त्यांची मुलगी आणि मुलगा आता वडिलांचा वारसा पुढे चालवत आहेत. स्टीव यांच्या सन्मानार्थ 15 नोव्हेंबर हा दिवस स्टीव इरविन डे म्हणून साजरा केला जातो.